महाराजसाहेब आज मग काय टिफिन? आज घरगुती टिफिन पार्टी चालू आहे पक्षाची, तुम्हाला काय वाटतंय? सातारा लोकसभेची 1000 निवडणूक यांच्या मार्गदर्शनाखाली टिफिन बैठक मोदी @9 या माध्यमातून घेण्यात आली. शिवसेनेच्या संख्येनं सातारा लोकसभेमधील पदाधिकारी या टिफिन बैठकीमध्ये आले. पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी याची टिफिन बैठक झाली. एकमेकाचा समन्वय असावा अशा दृष्टिकोनातून महाराजसाहेबांनी आजची बैठक घेतली. महाराजसाहेबांना अभिनंदन करू इच्छितो अशा पद्धतीची बैठक कायमस्वरूपावर घ्यावी आणि दर महिना 1.5 महिन्याला सर्व पदाधिकारी एकत्रित यावे. आज बैठकीच्या माध्यमातून कुटुंबातले सर्व लोक या ठिकाणी एकत्रित झाले. आपापले ज्यांनी सगळ्यांनी मांडणी केली आणि या बैठकीतनं एक पॉझिटिव्ह विचार घेऊन प्रत्येक जण जाताना जाणार आहे. मुळातच एखादं कुटुंबच असं असतं तसंच स्वरूप मोठ्या स्तरावर पक्षाचं असतं. पक्ष म्हणजेच कुटुंब आणि कुटुंब म्हणजेच पक्ष. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी देवेंद्रजींच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला मार्गी लावलेले असतात, सगळे कामं मार्गी लागले. त्याच पद्धतीने तर महाराष्ट्रात त्याच्या काय वेगळी परिस्थिती राज्यात सुद्धा जी कामं जर मागे लागली तर त्याच्यामुळेच त्याला पाहायला पाहिजे. निश्चितपणे जी प्रत्येकाच्या मनाचे एक स्वप्न आहे की आपला देश हा महासत्तेत महासत्ता व्हावी. भारत महासत्ता घोषणा या अगोदर ऐकायला मिळेल. पण आज वाटचाल करत असताना पाहायला काहीतरी होत आहे. याबद्दल इथं कोणाच्या मनात शंका नाही आहे. फक्त आता प्रत्येकाने म्हणजे आपापल्या परीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं पाहिजे, करणं गरजेचं आहे. एवढंच होतं गाडी मागच्या वेळेस आपल्याला माहीत आहे अनुभव आहे. आता दिनच्या काळात सुद्धा